अत्यंत नाविन्यपूर्ण संकल्पनेतून साकार झालेली पिंक मोबाईल व्हॅन सर्वप्रथम वाहन संचलनामध्ये आपणास दिसत आहे. महिलांबाबत होणाऱ्या गुन्ह्यांचा तपास जलद गतीने होण्यासाठी ही वाहने देण्यात आलेली आहे. तसेच या पिंक मोबाईल व्हॅन उत्तम उदाहरण हे संचलन म्हणजे पोलीस दलाच्या शौर्य धैर्य आणि शिस्तीचे प्रतीक. आपण सर्वजण हे वाहन संचलन वाहनानंतर पाठीमागे आपण आठ स्कॉर्पिओ आम्ही दिले आहेत, त्यापैकी सहा स्कॉर्पिओ पिंक लाईन म्हणून या ठिकाणी महिलांच्या वर होणाऱ्या अत्याचारावरती पोलिसांसाठी त्या ठिकाणी दिलेले आहेत. महिलांवर अत्याचार होऊ नये त्यासाठी पूर्वीचं जे 100 नंबर आपण डायल करायचो आता 112 या पद्धतीचं डायल 112-सुद्धा केलेलं आहे. 151 मोटरसायकल आता पोलीस दलामध्ये दाखल झाल्यात, 8 स्कॉर्पिओ दाखल झाल्यात. नक्कीच साधनांनी पोलीस दल आता क्षमतावान झालेलं आहे आणि या साधनामधून बीड जिल्ह्यामध्ये येणाऱ्या काळात गुन्हेगारी कमी होईल असा आम्हाला विश्वास आहे. साहेब, प्रताप सरनाईकांच्या लेटर बॉम्बनंतर सरकार अस्थिर असल्याचं बोललं जातं, आज मंत्रिमंडळाची बैठक देखील आहे. आज मंत्रिमंडळाची बैठक नाही आहे, आपल्याला काहीतरी चुकीची माहिती मिळाली आहे. मला निरोप आला आहे उद्याच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीचा. उद्या मंत्रिमंडळामध्ये त्या ठिकाणी आजची बैठक काही नाही, उद्याची बैठक. पवार साहेब आज 4 वाजता बैठक घेत आहेत, कसं पाहता या थर्ड फ्रंटकडे? काय दिल्लीमध्ये पवार साहेबांनी दिल्लीतच बैठका घ्याव्यात, स्वाभाविक आहे. पण काही महाराष्ट्राच्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये देशाच्या प्रश्नाच्या वरती ज्या ज्या वेळेस प्रश्न निर्माण होतात त्या त्यावेळेस या देशातले सर्वात अनुभवी नेते म्हणून संबंध देश पवार साहेबांकडे पाहतो आहे, तर त्या हिशोबाने त्यांनी बैठक घेतली तर त्यात काय वेगळं आहे? एक 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 लक्षात घ्या की तिसरी लाट येते असं सर्वजण म्हणतायत, ही खरी गोष्ट आहे. तिसरी लाट येणार आहे. तिसरी लाट आणि तो जो व्हायरस असेल तो पहिल्या आणि दुसऱ्यापेक्षा वेगळा असेल असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. त्यामुळं आपण गरज पडली तरच बाहेर पडावं, सुरक्षित अंतर ठेवावं, मास्क कायम घालून ठेवावा आणि त्याचबरोबर